मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात बरीच मोठी उलथापालथ पाहायला मिळालीय. त्यातच अजित पवारांचं नॉट रिचेबल असणं, महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत अजित पवारांचं भाषण न करणं, इतकंच नाही तर अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आणि यासोबतच अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री अशा उल्लेखाचे लागलेले बॅनर्स यावर राजकीय वर्तुळातून आणि माध्यमातून बऱ्याच चर्चा रंगल्या. मात्र अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आणि मुख्यमंत्री होणार ही चर्चा तर वाऱ्यासारखी सगळीकडेच पसरली. आणि ही चर्चा होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे काय तर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाचा येणारा प्रलंबित निकाल. सुप्रीम कोर्टाच्या या निकालात जर सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांना अपात्र ठरवलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद जाऊ शकतं आणि त्यांच्या जागी नवीन मुख्यमंत्री येऊ शकतो, हा एक मुद्दा आहे. तर दुसरा मुद्दा म्हणजे एका मुलाखतीत अजित पवारांनी खुद्द मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलंय. आमच्याकडं उपमुख्यमंत्री पद. दादा, 2024 ला हा क्लेम तुम्ही ठेवणार का मुख्यमंत्री पदासाठीचा? 2024 ला काय, आत्ता म्हटलं तरी ठेवायची तयारी. मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार इतक्यावरच ही चर्चा थांबली नाही तर त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच होणार असं विधान केलंय. की महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार हे आता जवळपास सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. तर जयंत पाटील हे सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी अचूक उमेदवार असल्याचं विधान राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलंय. महाराष्ट्र राज्याचं सगळ्यात जास्त वेळा अर्थमंत्री पद ज्या माणसानं भूषवलं आणि आजही ज्यांच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा सर्वात आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहतो. गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीवर नाराज आहेत आणि ते भाजपच्या वाटेवर आहेत अशा वावड्या उठतायत. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी केलेलं हे विधान आता चर्चेचा विषय ठरलाय. अमोल कोल्हे दादा खासदार आहेत तुमच्या पक्षाचे, त्यांनी काल म्हटले की जयंत पाटील मुख्यमंत्री म्हणून चांगलं उमेदवार ठरू शकतात. त्याच्याबद्दल अमोल कोल्हेच्या म्हणण्याला शुभेच्छा. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या सोबतच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून यांच्याही नावाची चर्चा होतीये. मात्र या झाल्या आता गाव गप्पा. मात्र राष्ट्रवादीतून खरंच मुख्यमंत्री होणं हे इतकं सहज आणि सोपं नाहीये. कारण जर राष्ट्रवादीतून मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्याला असावी लागते मोठ्या साहेबांची मर्जी. तर मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांची मर्जी ही कुणावर आहे आणि शरद पवार हे आपलं मत कुणाच्या पारड्यात टाकतील हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे आता अशीही चर्चा होतीये की अजित पवार हे आपला एक गट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतील आणि मुख्यमंत्री पद मागू शकतील. तर हे झालं राष्ट्रवादीतील एका गटाचं म्हणणं. तर दुसऱ्या गटाचं म्हणणं असं येतंय की पवार साहेब हे आपल्या लेकीला म्हणजेच सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करू शकतात. पण या झाल्या जर तरच्या गोष्टी. एकंदरीत राष्ट्रवादी नेत्यांची ही विधानं पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यावर्षी मुख्यमंत्री पद मिळेल की पुढच्या वर्षी मुख्यमंत्री पद मिळेल आणि जर मुख्यमंत्री पद मिळालं तर ते अजित पवारांना मिळेल की जयंत पाटलांना मिळेल की सुप्रिया सुळे. महाराष्ट्र राज्याचं सगळ्यात जास्त वेळा अर्थमंत्री पद ज्या माणसानं भूषवलं आणि आजही ज्यांच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा सर्वात आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहतो.